कसे आहात मंडळी? तर चला आज आपण बनवणार आहोत उपवासाचे पीठ. तर हे पीठ आपण कोणत्या उपवासात, भाकरी, चपात्या आणि थालीपीठं बनवायला वापरू शकतो, आणि वेगवेगळ्या काही जे वडे बिडे बनवले जातात ह्याच्यासाठीही वापरलं जाऊ शकतं. तर हे बनवायला एकदम सोपं आहे. एकदा बनवल्यानंतर हे महिनाभर खराब होत नाही, आणि सध्या उपवास, श्रावणाचे उपवास पण सुरू होतील, नवरात्रीतही तुम्ही ह्याचा वापर करू शकता, आणि हा मस्तपैकी पॅक करून आपण वापरू शकतो. तर याच्यासाठी आपल्याला लागतात भगर. आपण एक वाटी भगर घेतलेली आहे, तर ही आपल्याला एकदम बारीक गॅसवर भाजायची आहे. जास्त भाजायची नाही आहे, आंबळ वंबळ म्हणतात ना, म्हणजे जास्तही अशी लालसर करायची नाही आहे. 2 ते 3 सेकंड आपण ह्याला भाजली आणि कॉटनच्या ओढणीवर ह्याला काढून घेतलेले, म्हणजे खाली घाम येणार नाही म्हणून. आता भगर झाल्यानंतर आपल्याला 2 वाटी राजगिरा भाजून घ्यायचा आहे. गॅस आपली बारीकच ठेवायची, कारण राजगिरा भाजताना तो लगेच त्याच्या लहाया बनतात. बघा आत्ता पण भाजत असताना एक तुम्ही जर किनारीला बघाल तर त्याच्या लहाया बनायला सुरू होतच आहेत. तर ह्याला पण 2-3 सेकंड आपल्याला नुसतं भाजायचं आहे, आणि भाजलं की आपण पुन्हा भगर जिथे ठेवलेले आहे त्याच्यावरच ठेवूया. आणि नंतर आपल्याला 1 वाटी साबुदाणा भाजून घ्यायचा आहे. हाही आपल्याला जास्त भाजायचा नाही आहे, हाताला गरम लागेल एवढं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. जास्त भाजायचा नाही, थोडासाच भाजून घ्यायचा आहे. बघा छान असा भाजून झालेला आहे, आणि आपण असं धरू शकतो आता तेवढं भाजायचं. आता हे संपूर्ण जे तिन्ही पण सामग्री आपण घेतलेली ती आपली व्यवस्थित अशी भाजून घेतल्यानंतर आपल्याला थंड होऊ द्यायची, ही छान अशी थंड होऊ द्यायची. आणि थंड झाल्यानंतर गिरणीतून आपण ही दळून आणू शकतो, किंवा घरी मिक्सरला पण दळू शकतो. दळायचं आणि मैद्याच्या चाळणीने चाळून त्याला आपण वापरू शकतो. तर मी हे गिरणीतून दळून आणलं आहे. बघा आपण गिरणीतून दळून आणलं आहे छान असं मऊसूत पीठ. आता हे जे पीठ आहे ते आपण उपवासासाठी वापरू शकतो, 1 महिना ह्याचा वापर करू शकतो. तर नक्की ट्राय करा हे उपवासाचं पीठ, आणि वेगवेगळ्या डिश बनवा. माझ्या यूट्यूब चॅनलवर पण उपवासाच्या वेगवेगळ्या रेसिपीज आहेत. तर चला मी तुम्हाला याच्या चपाती कशी झाली ती दाखवते. तर बघा ही मी त्याच पीठाची चपाती बनवलेली आहे, एकदम सॉफ्ट अशी झालेली आहे, मस्त तूप लावून बनवलेली. वाटतच नाही की उपवासाची चपाती आहे. याचे तुम्ही थालीपीठही बनवू शकता, डोसेही बनवू शकता. तर असेच छान छान रेसिपीज चॅनलवर नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.